मागच्या सत्रामध्ये आपण जिल्हा प्रशासनाचं प्रस्ताविक घेतलं होतं. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकार, जिल्हा प्रशासनाची कार्यपद्धती, जिल्हा प्रशासन म्हणजे काय आणि जिल्हा प्रशासनाचं अर्थ, त्याचं स्वरूप, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या होत्या. अर्थातच आपण या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या संदर्भात असलेल्या जे काही कार्यपद्धती आहेत आपण प्रस्ताविक स्वरूपामध्ये थोडक्यात आपण पाहिलेलं आहे. आता यानंतर जिल्हा प्रशासनाच्या संदर्भात या सर्व गोष्टीचा विचार करत असताना पहिलं जे काही जिल्हा प्रशासनाचं घटक आहे, कारण प्रशासनाची कार्यपद्धती पार पाडत असताना त्याचे काही आवश्यक घटक हे या ठिकाणी मांडलेले आहे. या सर्व घटकांचा आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी मांडणी करणं हे गरजेचं आहे. तेव्हा पहिल्यांदा जे काही घटक सांगितलेले आहे की पहिलं घटक आहे कायदा आणि सुव्यवस्था. मित्रांनो, आता कायदा म्हणजे काय आणि सुव्यवस्था म्हणजे काय या गोष्टीचा विचार करत असताना ह्या दोन गोष्टी एकमेकावर अवलंबून असतात. कायदा आहे म्हणून सुव्यवस्था आहे. भारताने संसदीय शासन पद्धती आणि संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदेला कायदा करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेने बहाल करण्यात केलेला आहे. अर्थातच भारतामध्ये सर्वोच्च स्थानी असलेलं जे काही स्थान असेल ती आहे संसद आणि ह्या संसदेच्या माध्यमाने अर्थातच या ठिकाणी लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांना मिळून एक संसद निर्माण होत असते, संसद निर्माण होत असते. त्यामुळे समाजातील इतर घटकांचा विचार करत असताना समाजामध्ये एक शांततेचं वातावरण, स्थिरतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं हे गरजेचं असतं. मित्रांनो, याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी, एक ज्वलंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी देऊ शकतो. आज जगासमोर खूप मोठ्या प्रमाणात महामारीचं संकट हे आलेलं आहे आणि महामारीचं संकट आलेलं असल्यामुळे या महामारीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जगातील असलेली जे काही वेगवेगळी राष्ट्र आहेत आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणची असलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मग आता या सर्व गोष्टीचा विचार करत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण भारताचा जर विचार केला गेला तर केंद्र स्तरावर या महामारीचं अर्थातच कोरोना जे काही महासंकट आपल्या पुढे आलेलं आहे त्या संकटातून देशातल्या असलेल्या माणसांना कशा पद्धतीनं वाचवायचं, त्यांना कोणत्या प्रकारच्या कायद्याचा आणि नियमावलीचं पालन करून घ्यायचं या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि आपण फॉलोअप सुद्धा करत आहोत. फॉलोअप करून सुद्धा आपल्या देशामध्ये कोरोना हा संकट हा मोठ्या प्रमाणात, त्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका बाजूला बघितलं गेलं तर काही संख्या वाढत जरी असली तर काही अंशी त्या ठिकाणी व्यक्ती ही बळीसुद्धा होऊ लागलेली आहे. परंतु बळी कोणती व्यक्ती होऊ लागलेली आहे की ज्या केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यांनी जी काही घालून दिली संहिता आहे त्या संहितेचा आपण वापर करत असल्यामुळे
जी व्यक्ति वापर करू लागलेला आहे, स्टे ॲट होम, स्टे ॲट होम, घरीच राहा, काम असेल तरच बाहेर जा, बाहेरून आल्याच्या नंतर हात स्वच्छ धुवा, आंघोळ करा, त्याचबरोबर आपण परिधान केलेली जी काही वस्त्र आहेत हे वस्त्र धुण्याची गरज नाही तर ते उन्हामध्ये ठेवा, 20 मिनिटे हात धुवा, त्याच्यानंतर त्यामुळे आणि बार बार आपल्या डोळ्याला, कानाला आणि ओठाला ह्या सर्व हात लावू नयेत. ह्या प्रकारची संहिता निर्माण केली, अर्थातच काय केलं की कायदा निर्माण करून दिला, एक त्या ठिकाणी एक नियमावली त्या आपल्याला घालून दिली. म्हणून कायदा आहे म्हणून या ठिकाणी आपल्या समाजामध्ये सुव्यवस्था प्रस्थापित झालेली आहे, सुव्यवस्था प्रस्थापित झाली. आणि सुव्यवस्था कशावर अवलंबून आहे? कायदा आहे म्हणून सुव्यवस्था आहे. दुसरे मी तुम्हाला या ठिकाणी एक ही देतो, उदाहरण देतो कायदा आणि सुव्यवस्थेचं. जिल्हाधिकारी हा या ठिकाणी प्रत्येक आठवड्यामधनं 2 ते 3 वेळेस आपल्या समोर येऊन प्रत्यक्ष आपल्याला माहिती देत आहे. कशाच्या संदर्भात माहिती देऊ लागले? कारण जिल्हाधिकाऱ्याचं ते कर्तव्य आहे, जिल्हाधिकारीच नव्हे तर प्रत्येक त्या ठिकाणी असलेली दवाखान्यातील व्यक्ती असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, या प्रत्येक स्वयंसेवी संस्था असतील, या प्रत्येक संघटना आणि ह्या ठिकाणी झटत असलेल्या दिसून येत असतात, झटत असलेल्या दिसून येत असतात. म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की समाजामध्ये एका चांगल्या परिस्थितीचं जर वातावरण निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा समाजामध्ये कायदा निर्माण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सांगतो की आपण, आपल्याला माहीत आहे की आपण वाहनावरनं जात असताना, मोटरसायकलवरनं जात असताना फक्त 2 व्यक्तीचीच त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु जे काही समाज कंटक असतात हे समाज कंटक काय करत आहेत, 2 ऐवजी 3-4 मुलं त्या ठिकाणी विदाऊट मास्कचे मोटरसायकलनं जात आहेत. हालांकी शासनानं नियमावली घालून दिलेली आहे की मास्क नाही जर वापरलं तर त्या ठिकाणच्या लोकांना काय होईल, दंड आकारण्यात येईल. हेल्मेट नाही वापरलं तर त्या प्रकार त्यांना सुद्धा त्या ठिकाणी दंड देण्यात येईल. ट्रॅफिक सिग्नल जर तोडलं तर त्याच त्यांना दंड आकारण्यात येईल, पण त्या दंडचा त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये कोणी विचार करत नाही. लागलं तर लागलं, किती लागून किती लागेल, 100 रुपये लागेल, 50 रुपये लागेल, हे लागेल, 500 रुपये लागेल. मी हा जो काही उन्मत्तवाद आहे हा उन्मत्तवाद खूप या ठिकाणी माजलेला आहे. यासाठी कायदा करून जमत नाही तर या ठिकाणी ह्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी व्हावी, कडक अंमलबजावणी व्हावी. तुम्हाला सांगतो ही अंमलबजावणी कडक स्वरूपामध्ये व्हावी, आणि कडक अंमलबजावणी जर झाली तर समाजामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ शकतं, समाजात शांततेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. मित्रांनो, मी एकच उदाहरण सांगत नाही, हे ज्वलंत उदाहरण म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग हे कायदा करत असताना, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण पाहिलेलं आहे की सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये जर एकता निर्माण करायचं असेल, समाजामध्ये जर शांततेचं वातावरण निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा कायद्याला अनुषंगून प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. एखाद्या ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसमध्ये एखादी आपली फाईल आहे आणि फाईलचं काम करत असताना प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी असलेल्या कायद्यावर बोट ठेवून ते काय करत असतं, आपलं काम हे करत असतं. मग आता दुसरी गोष्ट अशी आहे की हा झाला कायदा, मग सुव्यवस्था प्रस्थापित, एखादं दंगल घडली आहे, आता राग बसून आता माणसं एवढी थकलेली आहेत की आता एखादं धार्मिक स्थळाच्या ह्याच्यावरून जाती धर्माच्या गोष्टीवरनं, त्याचबरोबर वेगवेगळ्या जी काही समाज कंटकाची जी काही द्वेषाची दृष्टी आहे
त्यावर जर काही जर संकट निर्माण झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी त्या ठिकाणची परिस्थिती काय असतं ते बिघडण्याची शक्यता असते. मग त्या ठिकाणी तर जिल्हाधिकारी जाणार नाही, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जाणार आहे का? जिल्हाधिकारी जात नाही. तर त्या ठिकाणी जात असते ती केवळ आणि केवळ पोलीस प्रशासन. पोलीस जर त्या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणची पोलीस प्रशासन त्यांनी दिलेले जे काही आदेश असतात हे आदेश करत असताना पहिल्यांदा त्या ठिकाणी एखादं कांड निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे, या प्रकारचा संदेश पहिल्यांदा कलेक्टरच्या कानावरती घालत असतं. कलेक्टर सुप्रिटेंडंट ऑफ पोलीसला आदेश देत असतो, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस डीवायसपीला आदेश देत असतो, डीवायसपी हे त्याच्या आदेशाच्या इतर पोलिसांना अर्थात इन्स्पेक्टर यांना देत असतो आणि त्याच्यानंतर त्यानुसार असलेल्या परिस्थितीच त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. म्हणून समाजामध्ये एक शांततेचं वातावरण निर्माण करायचं असेल तर या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. आज जिल्हाधिकारी म्हणजे काय? जिल्हाधिकारी हा अशा प्रकारचा असतो जे काम जी भूमिका आई वडील हे बजावत असतात त्या प्रकारची भूमिका या ठिकाणी जिल्हाधिकारी बजावत असतो. हात जोडून नेहमी नेहमी ते विनंती करू लागलेला आहे. तेच जिल्हाधिकारी नाही, तेच प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी त्या ठिकाणी कर्तव्य दक्षपणे काम करत असेल दिसून येते. एकाच नाही, प्रत्येक डिपार्टमेंटले जे काही रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट्स आहेत हे रिस्पॉन्सिबल असलेले डिपार्टमेंट्स या ठिकाणी कार्य करत असलेले दिसून येतात फक्त अर्धतासच. आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना दुसरा घटक त्यांनी सांगितलेला आहे ती आहे या ठिकाणची असलेली पोलीस प्रशासन यंत्रणा. मी तुम्हाला म्हटलं ना की एखादी परिस्थिती जर भयानक झालेलं असेल, त्या परिस्थिती जर त्या गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला गेला तर पोलीस प्रशासनाचा सुद्धा या ठिकाणी खूप मोठा दरारा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे. म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा ज्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही घालून दिलेली संहिता आहे, घालून दिलेल्या नियमावली आहेत, त्या नियमावलीचं पालन करणं आणि करण्याची खरी जबाबदारी जर कोणाची असेल तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमानं जे आदेश निर्गमित केले आहेत पोलीस प्रशासनाला हे पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करत असलेले दिसून येतात. आता पोलीस प्रशासनाची करत असताना समाजामध्ये अनेक प्रकारचे कांड हेच नेहमी होत असतात. छेडछाड होणे, छेडछाड करणे, बलात्कार करणे, त्याचबरोबर सांगून सुद्धा त्या नियमाचं पालन न करणे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या ठिकाणी जातीयवादावरून जर दंगल झालेली असेल तर त्या ठिकाणची जातीयवादाचं दंगल हे त्या ठिकाणचे निरसन करण्यासाठी पोलिसाला त्या ठिकाणी जावं लागतं. सामान्य माणसाला ती माणसं काय करत नाहीत, ऐकत नाहीत. सामान्य माणसाला ती माणसं ऐकत नाहीत जोपर्यंत, परंतु हे सामान्य माणूस त्या ठिकाणची परिस्थिती निर्माण जी काही झालेली आहे त्या परिस्थितीचा विचार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की खूप मोठं संकट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, खूप मोठं गोंधळ त्या ठिकाणी माजलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याने एक प्रशिक्षण दिलं जातं की डायरेक्टर या आणि डायरेक्टर्स बंदूक घालून टाका, डायरेक्टर्स गोळीबार करा, या प्रकारचे आदेश नसतात. पहिल्यांदा ते जे काही पोलीस प्रशासन आहे हे पोलीस प्रशासन प्रथमतः त्या ठिकाणी सर्व लोकांना समजून सांगत असतात, तोंडी आदेश देत असतात आणि तोंडी आदेश दिल्याच्या नंतर हे तोंडी आदेश नाही जर ऐकले तर ती माणसं काय करत असतात, अश्रुधूरचा वापर करत असतात. म्हणजे अश्रुधूरच्या ह्या कांड्या असतात, कांड्या ह्या कांड्या ज्या असतात ते
पेटवत असतात आणि फेकून देत असतात, जेणेकरून त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधू हे कडेन आणि इकडं तिकडं ते पांगण्याचा प्रयत्न. त्यालाही नाही जर गुमानलं, नंतर काय करत असतात ते गोळीमध्ये हवेमध्ये गोळीबार करत असतात. हवेमध्ये गोळीबार करून सहज दहशतीचं वातावरण निर्माण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर गोळीबारलाही जर नाही त्याने गुमानले, तर शेवटी ती माणसं आपल्या असलेल्या पायावरती, लोकांच्या असलेल्या पायावरती ते गोळी हे मारत असतात. आणि त्यालाही नाही जर गुमानलं, तर एखाद्या व्यक्तीला ते गोळी मारून त्या ठिकाणची असलेली परिस्थिती वितळण्याचा निवळण्याचा ते प्रयत्न करतात. ही एक स्टेप आहे, डायरेक्ट त्या ठिकाणी ॲक्शन न घेता ते स्टेप बाय स्टेप हे ॲक्शन घेत असतात. कारण समाजामध्ये पोलीस प्रशासन झालं म्हणजे काय झालं, कारण पोलीस सुद्धा समाजाचाच एक घटक आहे. कारण आपण वर्तमानपत्रातून बघितलं आहोत, टेलिव्हिजनमध्ये जे काही मास मीडिया आहे त्या मास मीडियावर दाखवलेलं आहे की पोलिसावर सुद्धा सामान्य नागरिकांनी अनेक वेळा हल्ला केलेले आहे. या कोरोनाच्या पिरियडमध्ये तर बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकाव्यास आणि पाहाव्यास मिळालेल्या आहे. त्यामुळं हे करत असताना आपण त्या ठिकाणी हे पाहणं गरजेचं आहे की पोलीस प्रशासनाची सुद्धा भूमिका किती महत्त्वाची आहे आणि ती प्रशासन व्यवस्था तंतोतंतपणे काम करणं गरजेचं आहे. परंतु पोलीस प्रशासनामध्ये कसं आहे की या ठिकाणी या गोष्टीचा विचार करत असताना दूषित दृष्टिकोनातून ते काम करत नाही, अजिबात दूषित दृष्टिकोन ठेवत नाही की ह्याचं माझं जमत नाही आणि ही दंगल पेटलेली आहे, आपण त्याचं आपण काय करायचं नायनाट करून टाकायचं, हा दूषित दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवत नाही. आणि अशा प्रकारचा दूषित दृष्टिकोन जर ठेवत असेल तर पोलीस प्रशासनामध्ये भरती होण्याला त्याला कसल्याच प्रकारचा अर्थ नाही. ती व्यक्ती पोलीस प्रशासनाची एकनिष्ठ नाही, याचा अर्थ आहे ती भारतामध्ये असलेल्या नागरिकाशी एकनिष्ठ नाही, अर्थातच ती भारतामध्ये असलेल्या जे काही बंधुभाव जी भावना आहे ती भावना त्याच्यामध्ये. तिसरं घटक त्यांनी सांगितलेला आहे जिल्ह्याचा असलेला न्यायाधीश, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, न्यायाधीश. आपल्याकडे तीन प्रकारच्या शासन पद्धती आहेत, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, त्यालाच काय म्हणायचं इंग्लिशमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह कौन्सिल्स, त्याचबरोबर त्यांचं लॉ निर्माण करणारी एजन्सी आणि त्याच्यानंतर ज्युडिशियल पॉवर असलेली एजन्सी. ह्या तीन एजन्सीच्या माध्यमाने या ठिकाणी काम करत असतात. पोलीस प्रशासनाची असलेली कार्यपद्धती, कधी का तर एकदा व्यक्ती आहे आणि एखाद्या व्यक्तीनं एखाद्या महिलेचं खून केलेलं आहे. खून का होत असत, कशातून होत असत, गुन्हे निर्माण का होत असतात, तर त्यामागचे कारण आहे. एक तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे प्रॉपर्टी, संपत्ती. संपत्ती पुढे भाऊ भावाला बघाना, मुलगा आईला बघाना, बाप मुलाला बघाना, त्याचबरोबर या ठिकाणची एक प्रॉपर्टीच्या संदर्भात सुद्धा संघर्ष निर्माण होत असतात. त्याबरोबर वाम मार्गाचा जर एखादा जर मार्ग अवलंबला असेल त्यातनं सुद्धा गुन्हे घडत असतात. अनैतिक मार्गाचा अवलंब जर कुणी केलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ते गुन्हे घडत असतात. आणि असे अनेक प्रकारचे गुन्हे हे घडलेले आहेत. दुसरा एक मुद्दा सांगतो, एकतर्फी प्रेमातून सुद्धा गुन्हे घडत असतात. त्याचं प्रेम, त्या मुलीचं प्रेम असो ना असो, आपण तिच्यावर प्रेम करत बसायचं किंवा त्याच्यावर त्याचा मुलं असेल तर त्याच्यावर एकतर्फी गाळा चल द्यायचं आणि त्याला वाटत असतं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे कांड निर्माण होत असतात. असे दररोज आपण दैनंदिन वर्तमानपत्रात आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी असलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पकडत. आज भारत आणि चीनचं असलेले जे काही वार होऊ लागलेला आहे, हा वारच्या संदर्भात बघा तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी द्वेषाची भावना निर्माण झालेली आहे. द्वेषाची भावना नाही आणि द्वेषाची काही नाही, तुम्हाला सांगतो की मी पुढे जाऊ का तू पुढे जाणार आहेस, मू पुढे जाऊ का तू पुढे जाणार आहेस, हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना
केवळ पोलीस प्रशासन काय करत असतात की ते गुन्हेगाराला आणतं, गुन्हेगाराला आणतं, त्याचं एफ आय आर हे केलं जात. एफ आय आरचा अर्थ काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट्स. त्याला मग काय म्हणायचं? एफ आय आर. एफ आय आर हा त्याचा अर्थ आहे. आणि एफ आय आरच्या माध्यमानं ह्या गोष्टी करतात. ज्यावेळेस एफ आय आर फाडत असतं, एफ आय आर फाडण्याच्या अगोदरच आपल्याला जर काही प्रकरण मिटून घ्यायची असतील तर त्या ठिकाणी मिटून घेता येतं. आणि एकदा काय जर एफ आय आर फाटला तर ती केस ही जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयाकडे जात असते. आणि जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधीश काय करत असतो? ज्यावेळेस त्याला त्याची शिक्षा, ज्यावेळेस ते कोर्टामध्ये जात असतात आणि कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर ती व्यक्ती त्या ठिकाणी त्याचा गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याला न्यायालयीन कोठडी त्याला ठोठावली जाते. आणि न्यायालयीन कोठडीच्या माध्यमानं त्याला एका विशिष्ट कुठं कारागृहामध्ये अर्थात जेलमध्ये ठेवलं जातं. मग त्याची बेल करून घ्यायची न घ्यायची त्याच्या स्वरूपावर अवलंबून असतं. त्याने सामान्य गुन्हा जर केलेला असेल केलं तरी त्याला बेल पेन मिळत असते, पण त्यासाठी त्याला थोडा वेळ जात असतो. पण शासनाचं म्हणणं काय आहे की गुन्हा घडूच नाही. गुन्हा करायचा का? कशासाठी गुन्हा करायचा? बराबर आहे की नाही? गुन्हा करायचा कशासाठी? गुन्हा केल्यामुळं मिळतं काय? गुन्हाच नाही जर केलं तर या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी घडणार आहेत. आज तुम्हाला सांगतो मी कितीतरी केसेस हे पेंडिंग आहेत. न्यायाधीशाची संख्या कमी आहे पण केसेस हे जास्त आहेत. कुठवर न्याय निवाडा करणार आहे, दररोज एक गुन्हा घडत आहे, दररोज एक केस, दररोज अनेक प्रकारच्या शेतीच्या संदर्भात असेल, औद्योगिकरणाच्या संदर्भात असेल, राजकारणाच्या संदर्भात असेल, निवडणुकीच्या संदर्भात असेल, प्रॉपर्टीच्या संदर्भात असेल, अनेक प्रकारच्या त्याचबरोबर अनैतिक संबंधाच्या संदर्भात असेल, घट काय म्हणतात घट घटस्फोटाच्या संदर्भात असेल, आणि त्याचबरोबर प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करण्याच्या संदर्भात असेल, सिव्हिल मॅटर असेल, एखाद्याला नोकरीतून काढून टाकण्याच्या संदर्भात असेल, कितीतरी गुन्हे असतात. कोणकोणत्या गोष्टीचा त्या ठिकाणी निपटारा करायचा आणि किती वेळ चालवायचा? आजकाल तर तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी सकाळचे जे काही सत्र चालत होते, न्यायाधीशाचे जे सत्र चालत होते, हे सगळे सत्र आता आजच्या काळामध्ये या ठिकाणी काय झालेले आहेत, रात्रीचे सुद्धा न्यायाधीश न्यायालय चालू झालेले आहेत. एवढी प्रकरणं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. हे केव्हा? देशाला आज स्वतंत्र होऊन 70 वर्ष होऊ लागलेले आहेत. 70 वर्ष जवळजवळ आपण आलेले आहोत. पण या 70 वर्षामध्ये कसल्याच प्रकारच्या केसचं निपटारा झालं नाही. जम्मू काश्मीरचा एवढा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. जम्मू काश्मीरचा प्रश्न काल परवा सुटला. त्याचबरोबर वेगवेगळे बाबरी मस्जिदचा जो काही प्रश्न होता, राम मंदिर मस्जिद जे काही आज राम मंदिर पूजा या ठिकाणी निर्माण केली, मंदिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या ठिकाणी बोलू नये मी तरी, परंतु तुम्हाला सांगतो मी हे प्रश्न अनेक ठिकाणी म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेच्या माध्यमानंच हे सुटलेले आहेत. जर आपल्यावर अन्याय झाला, आपण म्हटलं जातो काय म्हणत असतात, माझ्यावर जर अन्याय झाला तर माझ्यावर झालेल्या अन्यायाची कोणी दाद जर घेत नसेल तर मी शेवटी एकच बोलत असतो, आय विल सिन इन द कोर्ट्स. मी तुम्हाला कुठं बघेन? कोर्टामध्ये बघेन. म्हणजे प्रत्येकच उठायला लागला, कोर्टामध्ये चालला, प्रत्येकच उठायचा गेला, कोर्टामध्ये चालला, प्रत्येकजण कुठेतरी तडजोड करण्याचा तर त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे काय? आज तसे आहे की नाही? तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपणच आपल्यामध्ये तडजोड करून घेतलं तर त्या ठिकाणी या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, माणसाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी केव्हाच येऊ नये, एक कोर्ट आणि एक दवाखाना. आणि ह्या दोन्ही गोष्टी जर आल्या तर त्या व्यक्तीला कसल्याच प्रकारचं स्थान जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी राहणार नाही. तुम्हाला यासाठी तरी परंतु मग ही व्यवस्था निर्माण कशासाठी करण्यात आली की तुमच्यावर झाले जे काही अन्याय आहे, तुम्ही अन्यायाच्या विरोधात जर कोणी दाद मागत असताल तर त्या दाद मागण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, जिल्हा न्यायालयाची निर्मिती ही करण्यात आली. हा एक घटक आहे, जिल्हा प्रशासनाचा एक घटक आहे. आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमानं या ठिकाणी जिल्हा आणि सत्र न्यायालय या ठिकाणी
निर्माण केले आहे या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फौजदारी दावे आणि सामान्य दावे हे काय 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 केले जातात राबविले जातात म्हणून तिसरा घटक एक आपण म्हणूयात की जिल्ह्यातील असलेली नागरिक नागरिकाची सुद्धा काय महत्त्वाची भूमिका आहे आणि नागरिकाची भूमिका या ठिकाणी कशा प्रकारची आहे की आपण समाजामध्ये वावरत असताना आज साक्षरतेचं प्रमाण नाही जर म्हटलं तर प्राचीन काळापेक्षा आधुनिक काळामध्ये 21व्या कालखंडामध्ये साक्षरतेचं प्रमाण हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि साक्षरतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असल्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की संसदेने अर्थातच जे काही घालून दिले जे काही नियम आले त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आपण का वापरत नाही आपल्याला सांगितलेलं आहे ना की बाईकवरती जात असताना हेल्मेट वापरणं हे गरजेचं आहे पण आपण वापरतो का वापरत नाही वापरतो का कशासाठी सांगितलेलं आहे तुमचं दुर्भाग्यवश म्हणून कुठं ॲक्सिडेंट झाला तुम्ही पडला केला कमसेकम तुमच्या डोक्याला तरी मार लागू नये आणि त्या ठिकाणी इजा होऊन त्या ठिकाणी कारण डोकं मस्तिष्क जो आहे हाच सगळ्यात मोठाचा घटक असतो आणि त्या ठिकाणी तुमचा मृत्यू होऊ नये त्याचबरोबर त्याचंही आपण पालन करत नाही दुसरं काय सुज्ञ नागरिक या दृष्टिकोनातून समाजामध्ये का चांगल्या पद्धतीचं नॉलेज कसं द्यावं समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं प्रबोधन कशा पद्धतीचं करावं हेही त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे कारण केवळ आपण काय म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझा प्रेम आहे हे फक्त आपण शाळेमध्ये असतानाच आपण काय करत असतो म्हणत असतो जनगण मन जे हे सगळं काय म्हणत असतो परंतु आपण अंमलामध्ये आणतो का अंमलामध्ये आपण आणत नाही अंमलामध्ये अजिबात आणत नाही तर ते अंमलामध्ये आणणं गरजेचं आहे एक सुज्ञ नागरिक या दृष्टिकोनातून आपण पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला तहसीलदाराला गिरदावाराला पोलीस इन्स्पेक्टरला त्याचबरोबर प्रत्येक प्रशासकीय व्यक्तीला आपण एक सुज्ञ नागरिक आहोत याची जाण करून देणं गरजेचं आहे जाण करून देणं गरजेचं आहे म्हणून आपणच जर चांगले राहिलो समाजाचा नागरिकच जर त्या ठिकाणी काय असेल चांगला असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची क्रांती या ठिकाणी घडून येण्यासाठी किंवा आणण्यासाठी कुणीही रेखणार राखणार नाही मित्रांनो या ठिकाणी समाजामध्ये जी काही क्रांती घडलेली आहे महात्मा गांधी ज्योतिबा फुले आंबेडकर शाहू त्यानंतर वेगवेगळे जे काही भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी आपलं योगदान दिलं म्हणून त्या ठिकाणी आणि खरी जर क्रांती जर कोणी घडत असेल तर या ठिकाणी असलेली जी काही तरुण मंडळी आहे हे तरुण मंडळीच्या ठिकाणी क्रांती घडून आणत असते म्हणून आज आपण या ह्याच्यामध्ये आपण तीन घटकाचंच या ठिकाणी विचार केलेला आहे उर्वरित घटक जे आहे हे उर्वरित घटक आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहू धन्यवाद एवढंच मी विचारतो आणि तुम्ही पहा आणि घरीच राहा चांगल्या पद्धतीनं घरीचा अभ्यास करा हे सगळं मी करेन आणि त्याच्यावर आणखी मी क्विज तयार करून तुम्हाला पाठवेल तुमच्या सेवेसाठी मी नेहमी तत्पर आहे धन्यवाद.